नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत ही दिली जाते. ही मदत 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2-2 हजार रुपयेप्रमाणे वर्ग करण्यात येतील. पण देशभरातील आपापल्या राज्यातील राज्य या ठिकाणी शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती देण्यासाठी आणि त्यांचं उत्पादनावर भार देण्यासाठी या ठिकाणी याच्यामध्ये रकमेमध्ये वाढ करत आहे. होय, आता राजस्थानमधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळत होते, पण आता सरकारने 2,000 रुपये वाढवले आहे. म्हणजे 8,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे. नेमकं आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये आणि राज्य सरकारकडून 2,000 रुपये, अशा प्रकारे आता 8,000 रुपयाची मदत ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती राजस्थान सरकार, राजस्थान राज्य शेतकऱ्यांच्या खात्यावरती तेथील जमा करणार आहे. नया राजस्थान, नई दिशा, पीएम किसान सन्मान निधी. तर वर्तमान सन्मान निधी 6,000 रुपये, सरकारने बढाए 2,000 रुपये, अब मिलेंगे 8,000 रुपये. म्हणजे अशा प्रकारे आता 8,000 रुपये राजस्थानमधील शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा.